व आपण जी वंदे मातरमची घोषणा केली त्याला काही लोकांनी विरोध दर्शवला. ठीक आहे, वंदे मातरम याचा अर्थच या भूमीचा नमन आहे. आणि नमन करण्यासाठी काही लोकांनी विरोध दर्शवला असेल तर लोकशाही आहे. त्यांचं मनपरिवर्तन करण्यासाठी, त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी निश्चितपणे 26 जानेवारीपर्यंत आम्ही अभियान करणार आहोत. आणि या अभियानाच्या माध्यमातून ज्या लोकांना भारत भूमीला वंदन करताना अडचणी निर्माण होतात त्यांना आम्ही हा समजवण्याचा प्रयत्न करू. हॅलो शब्द हा 18व्या शतकामध्ये आला. या शब्दाचा खरा अर्थ आश्चर्य व्यक्त करणे असा होता. 1827 हा शब्द आला आणि तो शब्द नंतर रूढ झाला. इंग्रजांची ती आठवण आपण ठेवली आहे तर ती आठवण पुसून आपल्या मराठी गीतामध्ये अतिशय सुंदर वर्णन हे वंदे मातरमचं केलं आहे. वेद मंत्रा हून अम्मा वंद्य वंदे मातरम. हो, देवाच्या मुखातून निघालेल्या वेदमंत्रापेक्षा राष्ट्रभक्त देशभक्ताच्या ओठातून निघालेलं वंदे मातरम हे आम्हाला प्राणप्रिय आहे. जे विरोध करत असतील त्यांच्याशी संवाद करू, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू की वंदे मातरम हा काही जातीय धर्मांध राजकीय शब्द नाही, हा या देशाचा नमन आहे. या भावनेने आपल्याला या दृष्टीने याकडे बघायचं. सेनेचं म्हणणं आहे की महबूबा मुक्तीकडनं तुम्ही वंदे मातरम. शेवटी मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून हा निर्णय केला. महाराष्ट्रामध्ये हे अभियान चालवायचं. शिवसेनेचं काय मत आहे, कोणत्या पक्षाचं काय मत आहे हे माझ्या दृष्टीने कळू नये. माझ्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये हा प्रयत्न सवय आम्ही लावण्याचा प्रयत्न करावा अमृत महोत्सवी वर्षात की देशभक्तांच्या ओठावरचं वेदमंत्रा हून अम्मा वंदे वंदे मातरम हे शब्द हॅलोला पर्यायी म्हणून घ्या. हो, खाते पाठवापासून भाजपाने चांगले खाते आपल्याकडे ठेवले असा आरोप होता. मला वाटतं की शिवसेनेकडे जी खाती होती साधारणतः ती शिवसेनेकडेच आहे. तर भाजपने चांगली खाती घेतली असं म्हणण्यात येतात. भारतीय जनता पार्टीकडे जी खाती आहे ती साधारणतः शिवसेनेने अतिशय विचारपूर्वक चिंतन मंथन करून काँग्रेस राष्ट्रवादीला दिलेली खाती आम्ही घेतली. तेव्हा तेही सरकारमध्ये दुसऱ्या भूमिकेत होते, आम्हीही या सरकारमध्ये दुसऱ्या भूमिकेत आहोत. म्हणून दुसऱ्या भूमिकेची जी खाती होती ती आम्ही घेतली. मला वाटतं की शिवसेनेने यावर टीका करणं म्हणजे स्वतःच्या संदर्भातच राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही, स्वतःची निंदा करून घेण्यासारखं आहे. रझा अकॅडमीने सुद्धा वंदे मातरमला विरोध केलेला आहे, काय सांगा? नाही, मी जसं सांगितलं लोकशाहीमध्ये त्यांनी विरोध करावा. आम्हाला मतपरिवर्तन करायचं आहे, मनपरिवर्तन करायचं आहे, अभियान करायचं आहे. सर्वसामान्य व्यक्तींनी यामध्ये भाग घ्यावा. माझा स्वतःचा सुद्धा सवय लावावी लागेल. आपला हॅलो शब्द इतका रूढ झाला आहे की सहजतेने हा जाणार नाही. पण हा प्रयत्न केला तर प्रयत्नपूर्वक काही शब्द रूढ होतात. आणि संवादाची सुरुवात वंदे मातरम निवावं यामध्ये राजकारण असण्याचं काहीच कारण नाही. देशाच्या भूमीला नमन करणं, वंदन करणं यामध्ये आक्षेप असण्याचं कारण नाही. संविधानाने या पहिल्या कडव्याला राष्ट्रगानाचा दर्जा दिला आहे. आता संविधानाने राष्ट्रगानाचा दर्जा दिल्यावर आता वंदे मातरमला विरोध करणं म्हणजे तुम्ही समजू शकता की संविधानाने मान्यता दिलेल्या गोष्टीला जर विरोध करायचा असेल तर ठीक आहे. लोकशाहीमध्ये त्यांनी विरोध केला, संविधानाच्या मान्यतेलाही विरोध केला असेल, पण निश्चितपणे त्यांचं मत परिवर्तन करणं, शेवटी यामध्ये विरोधासाठी विरोध करणं, पाठी फोडणं ही भूमिका नाही. किंवा एखादा विरोधक आहे म्हणून त्याला कमी देखण्याची ही माझी भूमिका नाही. माझी भूमिका ही आहे की याचा अर्थ, याचं महत्त्व अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यापर्यंत पोहोचवावा. या अभियानामध्ये महाराष्ट्रातले कमीत कमी 1/2 कोटी विद्यार्थी विद्यार्थिनी युवक जोडावे आणि 26 जानेवारीपर्यंत या संदर्भामध्ये हे अभियान पुढे न्यावं ही यामागची भूमिका आहे. कोणी विरोध करताय म्हणून त्याच्यावर टीका करणं हे मला आवडणार नाही. हे एक अभियान आहे, हे राजकीय अभियान नाही. सत्ता परिवर्तनानंतर आज पहिल्यांदा चहापान.